नमस्कार. जनता दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या जनता दरबारमधून करून घेत असतो, ज्याचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. आणि मंडळी, त्यातूनही आपला हा जनता दरबार आम्ही नेहमीच बघतो, कधीही चुकवत नाही. त्यातूनही आम्ही घरातले सारे सदस्य मिळून आपला हा जनता दरबार नेहमीच बघत असतो. आणि तुम्ही जी माहिती सांगताना ती माहिती आमच्या रोजच्या जगण्यामध्ये आणण्याचाही आम्ही प्रयत्न करत असतो. वास्तविक अतिशय छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्या आम्ही करायला लागलेलो आहोत आणि त्याच्यामुळे आमचा फायदा होतो आहे. मंडळी, असं अनेक जण आपल्याला लिहून पाठवत असतात. अशा प्रतिसादामुळे अर्थात आम्ही सुद्धा सारेजण जनता दरबारमध्ये अजून काही चांगलं, अजून काही वेगळं देण्यासाठी खूप धडपडत असतो. त्याच अनुषंगाने मागच्या भागामध्ये आपण ऊर्जा संवर्धन आणि ऊर्जा बचत याविषयीची माहिती जाणून घेतली होती. त्यामध्ये पहिला नंबर पटकावला आहे मोबाईल चार्जरनं. मोबाईल चार्जर तसाच पिन पॉईंटवर ठेवला तर त्यातून वीज वाया जाते, ज्यामध्ये एक बल्ब आपण दिवसभर चालवू शकतो. ही माहिती अनेकांना आवडली. मंडळी, इतर जण वीज वाया घालवतात, मग मी कशाला वाचवू, हा विचार नाहीसा करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. आणि मंडळी, वीज बचतीमुळे आपली वीज बिलही कमी येतील, त्यातून आपलाच फायदा आहे. एक युनिट वीज बचत जर का आपण केली ना, तर त्यातून कोळसा, पाणी, मनुष्यबळ यामध्येही आपण बचत करत असतो, हेही लक्षात घ्या. त्यातूनच मंडळी, आपण हे सारं कशासाठी करत असतो, तर आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी. आपल्या पुढच्या पिढ्यांचं जगणं सुखद आणि आनंदी व्हावं ना, म्हणूनच आपण सारेजण ही धडपड करत असतो. आणि त्याच अनुषंगाने वेगवेगळे मार्ग किंवा उपाय आपल्यापाशी जर का असतील ना, तर ते तुम्ही आमच्यापर्यंत पोचवायला पाहिजे आणि जनता दरबारमधून हे आपण सर्वदूर पोचवायलाही पाहिजे. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आहे. कारण मंडळी, आजच्या भागामध्ये आपण मृग नक्षत्र आणि वर्षा ऋतूचं स्वागत करणार आहोत. कारण मंडळी, ग्रीष्माची काहिली आता संपत आलेली आहे, पण या काहिलीमुळे सर्व दूर धरणी माता तप्त झालेली आहे आणि या तप्त धरणीला शांत करण्यासाठी आता पाऊस वेळा नजीक आलेल्या आहेत. आणि ह्या वर्षी सुद्धा समाधानकारक पाऊस पडेल असा दिलासादायक अंदाज आपल्या हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे. तेव्हा चराचर सृष्टीला भिजवणारा चैतन्य पाऊस अंगावर झेलण्यासाठी आपण सज्ज होऊया. पाऊस पाऊस सर सर पाऊस सर सर पाऊस भिजल्या गात्रातून भिजल्या गात्रातून झर झर पाऊस झर झर पाऊस. नुसत्या कल्पनेनंही आपलं मन तजेलदार झालं ना. तेव्हा मंडळी, या पाऊस काळाचं स्वागत आपण करत असतो 5 जूनला जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं. आत्ता 5 तारखेला आपण जागतिक पर्यावरण दिवस साजरा करतो आहे. हा दिवस साजरा करणे म्हणजे एक कार्यक्रम घेणे, भाषण ठोकणे असं नसून, या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये वृक्ष लावण्याच्या इच्छेचं बीजारोपण करणं, पर्यावरण टिकवण्याची इच्छा ही अजून तीव्र करणं, ही यामागची भावना आहे. महाराष्ट्राने या मिशनला सुरुवात केली आहे. लोकसहभागातून हे मिशन पूर्ण होईल हा मला विश्वास आहे. पर्यावरण संवर्धन म्हणजेच सृष्टीचं संवर्धन. आता त्यामध्ये जमीन आली, धरणी माता आली, पाणी, डोंगर, दऱ्या, हवा, पाऊस, नद्या, समुद्र, जंगल, पक्षी, प्राणी, झाडं, वनस्पती, मनुष्य आणि त्याबरोबरच आपली मनही. म्हणजेच मंडळी, सारासार विचार आणि विवेक धरून आपण आपल्या मनाची मशागत करायला पाहिजे, जेणेकरून ही सारी सृष्टी तरेल किंवा तगेल. प्राणवायू देणारा वृक्ष, खरं तर फॉरेस्ट या शब्दामध्ये जीवनाची जोडल्या गेलेला अर्थ आहे. एफ स्टँड फॉर फ्रूट अँड फूड. संत महंत अगोदर आपण ऐकायचो की द्रोणाचार्य, कृपाचार्य हे सर्व वनात असायचे, कंदमुळं खाऊन जगायचे आणि तिथून मग आपण वनाचं महत्त्व फूड अँड फ्रूटपासून, मग ओ स्टँड फॉर ऑक्सिजन, आज प्राणवायू हवा आहे, सुंदर प्राणवायू हवा आहे. आज आपण अशी पृथ्वी आणली की जिथं ऑक्सिजन बार तयार करावे लागत आहे. लोक जातात ऑक्सिजन बारमध्ये पैसे देऊन. अरे, निसर्गाने तुम्हाला जी गोष्ट
मुफ्त दिली, मोफत दिली, त्यासाठी पैसे मोजावे लागतात, पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात, प्राणवायूसाठी पैसे मोजावे लागतात, उत्साह यावा म्हणून विविध प्रकारच्या औषधी घ्याव्या लागतात. पण वनामध्ये ही शक्ती आहे, ओ फॉर ऑक्सिजन. एक वडाचं झाड 600 रुपयाचा ऑक्सिजन आपल्याला रोज देते. मग आपण आरवर जेव्हा येतो तेव्हा पाण्याचं महत्त्व. मला आठवतं की 5 वर्षापूर्वी आमच्या सांगली जिल्ह्यात पाऊस येत नाही म्हणून 28 कोटी रुपये आम्ही ढगामध्ये विमान पाठवून पाणी पाडण्याचा प्रयोग केला. शेकडो कोटी रुपये आम्ही प्रयत्न करतो पाणी आणि पाऊस पडावा. आज वन जिथं आहे तिथं पाणी आहे आणि म्हणून फॉरेस्टचा आर स्टँड होतो फॉर रेन, ई स्टँड फॉर एनर्जी. असं म्हणतात की हवा पाणी बदल दो तो आपको उत्साह आ जाएगा. तुम्ही जरी वनात गेला जंगलात गेला तरी नवीन एनर्जी घेऊन येता, उत्साह घेऊन येता, तुमची क्षमता वाढते. एस स्टँड फॉर सॉईल. आज सर्वात मोठा देशासमोरचा प्रश्न आहे की आमच्याकडे जे मातीची धूप होते आज मग समुद्रात जाते आहे. जागतिक पर्यावरणवादी चिंता करत आहे की समुद्राचं काय होईल. माती आणि गाळ मुक्त आपण आता गाव म्हणतो आहे ही तगावत जाते आहे. वृक्ष असेल, एक वडाचं झाड त्याच्या आयुष्यात जे काम 1,800,000 रुपये खर्च करून या मातीच्या संवर्धनासाठी आपण करतो याचं काम 1,800,000 काम एक वडाचं झाड करतो. आणि टी स्टँड फॉर टीक. लाकडाशिवाय जगं अजूनही जीवन नाही. पर्यावरण संवर्धनासाठी किंवा पर्यावरण संवर्धनाच्या जागृतीसाठीच आपण 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करत असतो. ते त्यासाठी अवेअरनेस म्हणून एक दिवस आपण साजरा करतो. पण असं नाही की त्याची जो आपण शिकलेला कॉन्सेप्ट असतो ते वर्षभरात या आयुष्यभरात वापरायचे, नुसतं त्याच दिवसासाठी करायचे असं नाही आहे. पण आपलं असं अवेअरनेससाठी असं विविध आपण दिन आखणी करतो पण असं नाही, त्याच्यात जे कॉन्सेप्ट आपण शिकतो हे आपल्याला माहीत पडतं ते 100% ते हमेशा केली यूज करणं इम्पॉर्टंट असतं. ह्या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची पुणे वन विभागाची नेमकी संकल्पना काय आहे. यावर्षी 5 जूनच्या थीम आहे सेव्ह रिव्हर्स. त्या अनुषंगाने आणि आपला फॉरेस्ट डिपार्टमेंट, सोशल फॉरेस्ट्री विंग, वाईल्डलाईफ विंग आणि बाकी एन जी ओ सर्व मिळून, बायोस्पियर्स पण एक एन जी ओ आहे, सर्व मिळून एक टोटल 1 वीकची प्रोग्राम करून राहिलो. त्याच्यात जसं मोठा रिव्हर क्लिनिंग, पर्वती क्लिनिंग, तिथे प्लास्टिक मुक्त करायचे जो कॉन्सेप्ट आहे ते, आणखी फोटोग्राफी एक्झिबिशन, कॉम्पिटिशन प्लस एक्झिबिशन आणि एक पर्यावरण चावडी, असं वेगळेवेगळे उपक्रम यावर्षी वन विभाग आणि सर्व मिळून करून राहिलं. मंडळी, ह्या वर्षी पुणे वन विभागामध्ये पर्यावरण चावडी ही अनोखी संकल्पना राबवण्यात येत आहे. पर्यावरण चावडी म्हणजे नेमकं काय? पर्यावरण चावडी म्हणजे पुणेची पर्यावरण बद्दलचे प्रश्न आहे त्याच्यावरती चर्चा सत्र होणार. ते पण हे ते तो सब्जेक्ट एक्सपर्ट जे आहेत त्यांच्या अभिप्राय ते घेणार आणि लोकांना जे काही प्रश्न असेल ते पुणेच्या पर्यावरणबद्दलच्या त्याच्याबद्दल फक्त चर्चासत्र असं तो सर्व बसून चर्चा करायचे. तिथनं काय जे डॉक्युमेंट निघणार ते आपण त्याच्यावरती बघून काय करता येतील आपल्याला ते बघण्याच्या दृष्टिकोनाने असा एक प्रोग्राम तयार केले गेले. एकंदरीतच पर्यावरण जतन किंवा संवर्धनाविषयी जनजागृती मोठ्या प्रमाणावरती होत आहे ही अतिशय समाधानाची बाब आहे. त्यातही वृक्ष लागवडीबरोबरही इतर वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब लोक करत आहेत आणि त्यातही वृक्ष लागवडीमध्ये जनता आघाडीवर आहे. प्लांटिंग करणं म्हणजे कुठल्याही ठिकाणी कसंही प्लांटिंग करणं असं नाही. जो सायंटिफिक वेमध्ये कुठे एक्झॅक्टली नेमके कोणती प्रजाती कुठे लावायची याचे थोडेसे अभ्यास व्हावे आणि आपल्याकडे बऱ्यापैकी बॉटनी टीचर्स असतो या एका सोसायटीमध्ये जो माळली असतो तर सर्वात जास्त अनुभवी असतो. असं लोकांकडनं शिकवून कुठलं फॉरेस्टमध्ये काय लावायचे, फॉरेस्टमध्ये लावायचे असेल तर त्याचे नियम काय आहे, कोणती प्रजाती लावायचे, कधी लावायचे, ते यावर्षी त्यांची सँक्शन प्लॅनमध्ये आहे किंवा नाही असं.
मंडळी, ह्यातही प्लास्टिक बंदी बरोबरच नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर आपण गरजेपुरता करायला पाहिजे. आणि म्हणूनच त्यासाठी आपले आई बाबा असतील किंवा आपले आजी आजोबा नेमक्या कुठल्या पद्धती वापरत होते त्या सगळ्या पद्धती आता आपण अनुसरण्याची गरज आहे. आणि जसं पूर्वीचे जो गो ग्रीन या अर्थची कॉन्सेप्ट कोणी बोलावंच लागत नव्हतं, पण आता लावलं लागतो. आधी काही लोकांनी व्हॉट्सअपमध्ये कुठेतरी बघितलं असेल, पूर्व लोक जो आहे ते त्यांना टेक्नॉलॉजी माहीत नाही असा नाही, पण त्यांच्याकडे जो टेक्नॉलॉजी होते ते आपण आता परत जाऊ राहिला. जसं प्लास्टिक बंदी करू राहिलं, परत आपण कापड वापरू राहिला. एका वेळी कापड बाग वापरणं म्हणजे थोडंसं लोकांना लाजे वाटतं असं होते, पण आता कंपल्सरी कापड वापरू राहिलं. असं जे आहे तो बेसिकली अर्धन ॲस्पेक्ट्स आणि रियूज रेड्यूज कॉन्सेप्टमध्येच जावं लागेल, तरीही थोडासा आपला फुटप्रिंट, आपण इकोलॉजिकल फुटप्रिंट कमी करता येते. मंडळी, त्यातही प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी त्या त्या वस्तूंचा पुनर्वापर आपण करण्याची गरज आहे. आणि एन्व्हायरमेंटच्या विषयामधले आणखी बोलायचे म्हणजे थोडासा शेअरिंगवरती, मतलब जे काही विषय हमेशा सर्व नवीन न घेताना कोणाचे किताब त्यांनी वापरला तो पुढच्या आधी होत असतं. आधी घर में जो बड़ा भैया है उनसे सब लोग किताब घेत असतं, वापरता येते, पण आता नाही आहे कल्चर. ते परत आणणं, असे छोटे छोटे जो विषय जो आपल्याला कामात नाही पण दुसऱ्याला कामात येणार असा विषय असेल तर ते डिस्पोज करणं, त्यापेक्षा त्यांना गिफ्ट करणं, असं काहीतरी असं संस्कृती परत घेतलं तरच आपल्याला थोडंसं हां. नाही तर परत परत प्रोडक्शन वाढत चालेल, प्रोडक्शनसोबत पोल्युशन, पोल्युशनसोबत बाकी आणखी काही काही. त्याबरोबरच सौर ऊर्जेचा वापर पर्यावरण जतनासाठी खूप लाभदायक आहे. आणि कन्स्ट्रक्शनमध्ये थोडं ग्रीन टेक्नॉलॉजीज वापरणं, जसं सोलार फेन्सिंग या सोलार लाईटिंग, सोलार वॉटर हीटिंग, सोलार कुकिंग, असं जो कन्व्हेन्शनल सोडके नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीवरती आपण वळला मग तरच थोडंसं आणखी एन्व्हायरमेंटवरती आपण भर देता येतील. आणि जो अर्धन स्ट्रक्चर्सला या थोडासा पूर्वी जो स्ट्रक्चर्स वापरत होते त्याच्यावरती आपण थोडासा आणि आणखी टेक्नॉलॉजी वापरून कसं करता येईल त्यांना. पर्यावरणाच्या जतनासाठी वृक्षांचं आच्छादन हे सृष्टीसाठी कवचकुंडलांचं काम करत असतं. म्हणूनच वृक्ष लागवड ही आपण करायलाच पाहिजे आणि वृक्ष लागवड केलेली झाडं आपण जगवायलाही पाहिजे. जसं आहे की एका रिझर्व फॉरेस्ट एरिया या फॉरेस्ट एरियामध्ये आपण जाताना थोडं नो प्रि लीव नो ट्रेसेस असं काहीतरी करायला पाहिजे. बऱ्यापैकी वेळ असं, फॉर एक्झाम्पल इथे अर्बन फॉरेस्ट एरियामध्ये बऱ्यापैकी जसं आपलं तळजाई असेल, तालटेकडी असेल, सकाळी आणि संध्याकाळी बऱ्यापैकी लोक वॉकिंगसाठी जात आहे. ते त्यांच्याकडे जेवढं होते तेवढं शक्य नाही, त्यांनी रोप्याला पाणी पण देते, तेवढं संरक्षणही करत आहे. पण मधल्या वेळात कोणीतरी जाऊन तिथे दुसरं दुरुपयोग करते जंगलाला, तो त्याच्यावरती आळा घालण्यासाठी तो अर्बन जेफएम असं काही नवीन करून तिथला थोडासा केला, तो बंदी केला तर होते. पण प्रत्येकजण स्वतः होऊन जोपर्यंत त्यांना वाटत नाही की आम्हाला हे नको करायला, तोपर्यंत आपल्याला संरक्षण करणं थोडंसं अवघडच होते. आणि हे प्लांट प्रोटेक्शनसुद्धा, जो एक्झिस्टिंग फॉरेस्टची प्रोटेक्शनसुद्धा एवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं नवीन आपण लावत आहे. मंडळी, या वृक्ष लागवडीमध्ये रानमळा पॅटर्न हे वन विभागाचं भूषण ठरलेलं आहे. पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगरमधल्या रानमळा या गावानं एकत्रित येऊन वृक्ष लागवडीबाबत वेगळीच संकल्पना राबवलेली आहे. गावातल्या प्रत्येक घरापुढे परसबाग असून त्यात विविध झाडं आहेत. रस्त्यांच्या कडेला झाडं आहेत जी महिलांनी लावलेली आहे. गावात नवीन बाळाच्या जन्माचं स्वागत शुभेच्छा वृक्ष लावून, मुलाचं लग्न झालं तर शुभमंगल वृक्ष लावून, मुलीचं लग्न झाल्यावर माहेरची साडी वृक्ष लावून, कुणाचं निधन झालं तर स्मृती वृक्ष लावून केलं जातं. त्या त्या झाडांचं संगोपन संबंधित कुटुंबांकडून केलं जातं. आणि मंडळी, रानमळ्याच्या जंगलामध्ये गेल्या 3 वर्षामध्ये वणवा लागलेला नाही. तिथल्या जिवंत रोपांची टक्केवारी 65% जास्त आहे. आज त्यांचं वनक्षेत्र 158 हेक्टर इतकं झालं आहे. त्यातूनच इथे वन्यजीवांची संख्याही वाढलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नवीन GR इथे रानमाळा म्हणून एक गाव आहे पुणे जिल्ह्यात. त्या गावमध्ये जो सरपंचने केलेला निर्धार म्हणून जे GR निघली शासनाचे, त्याच्यात आनंदी वृक्ष, जन्मवृक्ष,
स्मृतिप्रीती वृक्ष असं गावामध्ये जे कोणी घडत असेल त्यांना ते वृक्षांनीच आघात करत आहे. आणि असं प्रत्येकजण थोडासा वेगळ्याने विचार करून कुठे कुठे ठिकाणी तो झाड लावणे त्याचे संवर्धन करणे प्रत्येक वर्ष जास्त जास्त लावण्यापेक्षा जो लावली गेली त्याचे संरक्षण करणे हे जबाबदारी घेणे मतलब कोणी केला पण त्याच्याच जबाबदारी टाकायची असा नाही. कोणीतरी केले असेल आपण संरक्षण करता येते. हे सगळं बघून रानमळा गावाला जाण्याची इच्छा झाली ना मंडळी आपला एखादा जनता दरबार आपण त्या गावाला जाऊन नक्कीच भरवूया आणि तिथली वस्तुस्थिती आपण जाणून घ्या. पण त्याचबरोबर तुमच्याही गावांमध्ये तुम्ही अशा प्रकारच्या संकल्पना जर का राबवल्या असतील ना तर त्याविषयीची सगळी माहिती तुम्ही आम्हाला द्या जेणेकरून जनता दरबारमधून आपण ही सगळी माहिती ह्या सगळ्या संकल्पना जगभर पोचवू शकतो. कारण मंडळी आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे जितके आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाऊ ना तेवढं आपलं जगणं सुखी होत असतं. ही प्रचिती श्रीलक्ष्मी मॅडमना गडचिरोलीमधल्या सिरोनच्या इथे कार्यरत असताना नेहमीच आली. तिथलं कोणी शेतकरी पाणी नाही या त्यांच्या शेती असफल म्हणून कोणी आत्महत्या करत नाही पण आपण जो डेव्हलप्ड एरियामध्ये तो विषय आहे. कारण इसक डायरेक्ट लिंकेज आहे. मला काय म्हणायचे की तिथला कधी त्यांना उपासे मरणे की गरज नाही पडणार. एकक शेती करते तरी त्यांना पाणी पुरेशा जे आहे ते शेती करते नंतर ते जंगलात जाऊन मोहा गोळा करते तर मोहाकडनं त्यांच्या उत्पत्ती पण भेटतं आणि ते मोहाचं त्यांना खाद्य भेटतं आणि थोडंफार जाते थोडंसं तेंदू कलेक्शन तेंदू सीझनमध्ये काही त्यांना 2 रुपये भेटतात. बांबू तोडतात बांबूमध्ये त्यांना पैसा भेटतात. असं काहीतरी होऊन त्यांची लाईफस्टाईल जी आहे विविध फॉरेस्टवरती डिपेंडंट आहे. तो फॉरेस्ट इज टेकिंग केअर ऑफ देअर लाईव्हलीहूड रायदर दे आर टेकिंग केअर ऑफ फॉरेस्ट ऑल्सो अँड फॉरेस्ट इज ऑल्सो टेकिंग केअर ऑफ देअर लाईव्हलीहूड. त्याच्यामुळे काय त्यांना ते इकॉनॉमिक रिसोर्सेससाठी त्यांना एवढा यु नो कन्स्ट्रेंट नाही. आणि दुसरं मला काय म्हणायचे दे आर नॉट ग्रीडी दे आर व्हेरी यु नो जो भी वहाँ का लोग आहे दे आर कन्सिस्टंट अँड दे आर यु नो मला काय म्हणायचे दे आर हॅपी. आम्ही आपल्या डोलावरून बघून ते डेव्हलप्ड नाही असं आपण म्हणतो पण असा नाही आहे. दे आर कंटेन्ड विथ दॅट. ऑफकोर्स येस यू ॲज यू राईटली सेड काही फॅसिलिटीज कमी आहे काही जो असंख कारण वजह से काही डेव्हलपमेंटचे या यंत्रणा तिथे पोहोचू शकत नाही या हॉस्पिटल्स नाही हे पण आहे खरं आहे. मी नाही म्हणतो की नाही हॉस्पिटल्स आहे ते स्टाफ पोहोचलं त्यांना असं इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज कमी आहे असं असं आहे पण तरीही जे जे त्यांच्याकडे आहे ते रिसोर्समध्ये ते कंटेन्ड आहे. अँड कधीही तुम्हाला फायर होतं तो ते येऊन वहा तुम्हाला ते स्वतः होऊन ते बुजवतं आणि तुम्हाला कळतच नाही की तिथे झालं म्हणून जोपर्यंत तुम्ही जात नाही. पण इथं असं आहे की मॅडम इथे अंगार लागले असंच फोन येत आहे. त्यातूनच मंडळी आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की या सृष्टीतल्या प्रत्येक जीवजंतूला त्याचं जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार आपण अबाधित ठेवायला पाहिजे. त्याच अनुषंगाने ह्या वर्षी 13 कोटी वृक्ष लागवडीचं लक्ष निश्चित करण्यात आलेलं आहे आणि त्या दृष्टीने विविध पातळ्यांवरती नियोजन सुरू झालेलं आहे. या वर्षी 13 कोटी वृक्ष अभियान अंतर्गत पुणे जिल्ह्यात 55 लाखची टार्गेट आहे. त्याच्यापैकी 25 लाखपर्यंत वन विभागाची आहे. वन विभागाच्या जो टार्गेट आहे ते त्यांचं सँक्शन वर्किंग प्लॅनमध्ये जो साईट्स आहे त्या हिशोबाने तिथलं तिथलं त्याची एरिया सिलेक्ट झाली आहे. तिथं तिथं ते खड्डे होऊन बाकी संपूर्ण काम झालेले आहे आणि हे सर्व ऑनलाईन झाली आहे. आणि प्रत्येक साईटची साईट कॉर्डिनेटर कोण आहे त्याच्या सर्वांची माहिती वेबसाईटवरती उपलब्ध आहे. असंच बाकी डिपार्टमेंट्स नेक्स्ट डिपार्टमेंट म्हणजे ॲग्रिकल्चर ग्रामपंचायत आणि PWD अँड PCMC PMC अँड PMRD सर्वांनी आणि अनेक सर्व डिपार्टमेंट्समधून बाकी उरलेला 25 लाखाची टार्गेट आहे. मंडळी ह्या वृक्ष लागवडीमध्ये आपण ही साऱ्यांनी सहभागी होण्याची गरज आहे आणि त्यासाठीच ग्रीन आर्मी किंवा हरित सेनेमध्ये आपण सारेजण सहभागी होऊया. सर्व नागरिकांना आणि शालेय विद्यार्थ्यांना सर्वांना ग्रीन आर्मीचे सदस्य करणं असं एक महत्त्वपूर्ण संकल्पना पण आहे. ते पण सर्वांकडे जाऊन हे जनजन हे नक्की करायचे ते याच्यात सहभागी होत ग्रीन आर्मीचे रजिस्ट्रेशन करून शासनाच्या यु नो ते म्हणजे त्यांच्याकडनं एक टप्पे घेऊन मतलब किती लोक हरित सैनिक आहे किती लोक हरित प्रेमी आहे असं कळेल.
असा सेकंड विषय पर्यावरण संतुलनासाठी जो मला प्लास्टिक आणि वॉटर नंतर प्लांटिंग असा. तिसरा मला बोलायचे जो थोडासा वापरण्याचे रिसोर्सेस वापरणे म्हणले थोडासा जसं आहे की एका रिझर्व फॉरेस्ट एरिया या फॉरेस्ट एरियामध्ये आपण जाताना थोडं नो लीव नो ट्रेसेस असं काहीतरी करायला पाहिजे. मंडळी आपल्या राज्यघटनेच्या कलम 51 अ ग ह्याद्वारे अरण्य सरोवर नद्या आणि वन्यजीवसृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करून त्यात सुधारणा करणं आणि सजीव प्राण्याबाबत दयाबुद्धी बाळगणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं मूलभूत कर्तव्य असेल असं नमूद करण्यात आलं आहे. या मिशनमध्ये याला आपण एक सरकारी उपक्रम न समजता या मिशनमध्ये हे माझं स्वतःचं काम आहे. मग ईश्वरानी या सुंदर वसुंधरेच्या वर आपल्याला जन्म दिला, या पृथ्वीवर आपल्याला जन्म दिला. मागच्या पिढीनी पर्यावरण टिकवलं म्हणून आज आपल्याला या पृथ्वीवर आनंदाने जगता येत आहे. मग आमची जबाबदारी आहे की पुढच्या पिढीसाठी आम्ही हे पर्यावरण टिकवावं, हा पर्यावरणाचा मंगल कलश तसाच पुढच्या पिढीच्या हातात द्यावा ही जबाबदारी घेत इतर काय करतात, दुसरा व्यक्ती काय करतो, इतर संस्था काय करतात, यापेक्षा मी काय करतो हा विचार करत या मिशनमध्ये सहभागी व्हावं ही आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे. मंडळी, थोडक्यात पर्यावरण रक्षणासाठी हानिकारक गोष्टी टाळणं, नैसर्गिक साधन सामुग्रीचा आवश्यक तेवढाच वापर, विविध गोष्टींचा पुनर्वापर आणि हरित आच्छादनामध्ये वृद्धी करणं हेच आपलं जागतिक पर्यावरण दिनानिमित्तचं ध्येय आहे जे आपण ह्या क्षणापासून अंगीकारणार आहोत. सुखी समृद्ध जीवन जगण्यासाठी पर्यावरणाचं संवर्धन जतन आवश्यक आहे. त्याच दृष्टीने आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचे संपर्काचे विविध पत्ते आहेत जे तुम्हाला माहिती आहेत, पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी जरूर नोंद करून घ्या. आमचा ईमेल आय डी आहे janatadarbar@yahoo.in. आमची वेबसाईट आहे, आमच्या वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.janatadarbar.org. हे जाणून घ्या आणि आमच्या वेबसाईटलाही तुम्ही नक्की भेट द्या. तुम्हाला सगळ्यांना आता माहिती झालेलं आहे की फेसबुकवरती जनता दरबारचं स्वतंत्र पेज आहे. हे पेज तुम्ही लाईक करण्याची आवश्यकता आहे, कारण याच्यावर आम्ही खूप सारी माहिती दिलेली आहे. हां, म्हणजे नेमका कुठल्या दिवशी कुठला एपिसोड आम्ही दाखवणार आहोत याची आगाऊ सूचना या पेजवरती आम्ही दिलेली असते, तेव्हा ह्या पेजला तुम्ही भेट देण्याची आवश्यकता आहे. आमचे विविध प्रकाशनं आहेत, सीडी आहेत, पुस्तकं आहेत, याविषयीची सगळी माहिती या पेजवरती आहे. तुमच्याकडे काही माहिती, सूचना, प्रश्न असतील ना तर ते तुम्ही या पेजद्वारे आमच्यापर्यंत नक्कीच पोचवू शकता. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण फेसबुकवरती तयार केलेला आहे. जनता दरबार ग्रुप या नावानेच तो ग्रुप आहे ज्याच्यामध्ये आम्ही सकारात्मक विचार किंवा प्रयोगांचे आदानप्रदान नित्य करत असतो. हा जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल ना तर फेसबुकवरती जा, आपला जनता दरबार ग्रुप तुम्ही ओपन करा आणि तशा प्रकारची रिक्वेस्ट तुम्ही आम्हाला नक्कीच पाठवा. जनता दरबारमध्ये आत्तापर्यंत जे हे जे सगळे एपिसोड झालेले आहेत ना हे तुम्ही वारंवार बघा, तपासा, अभ्यासा आणि हे करणं तुम्हाला सोपं व्हावं म्हणून यूट्यूबवरती जनता दरबारचा स्वतंत्र आपण चॅनल तयार केलेलं आहे. त्याचा ॲड्रेस आहे जनता दरबार चॅनल असं तुम्ही टाईप करा आणि तुम्हाला आवडणाऱ्या एपिसोडचा वारंवार आनंद यूट्यूबच्या जनता दरबार चॅनलवरून तुम्ही नक्कीच घेऊ शकता. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचाराने प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही परत दाखवतो दर शनिवारी 8:00 सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबार. म्हणजे आपण एकच लक्षात ठेवायचं, दर सोमवारी संध्याकाळी 7:30 आणि दर शनिवारी 8:00 सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबार आपण बघायचाच आहे. जनता दरबारमधली ही जी सगळी माहिती आहे ही वैशिष्ट्यपूर्ण आहे, वैविध्यपूर्ण आहे आणि विश्वासार्ह आहे. या माहितीच्या उपयोगामुळे आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होत आहे किंवा होणार आहे. हा मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपल्या जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.